नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील हे आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। आज संध्याकाळी 6 वाजता हिंगोलीच्या एळेगाव सोळंकेमध्ये त्यांचं आगमन होणार आहे। मी सध्या त्यांची ज्या ठिकाणी सभा होणार आहे, संवाद बैठक होणार आहे, त्या ठिकाणी आहे। आपण पाहू शकता की 10 एकरच्या या शेतजमिनीवर संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांची भव्य दिव्य अशी सभा होणार आहे। मराठा सकल बांधवांना ते देखील संपर्क साधणार आहेत आणि माझ्यासोबत आता काही मराठा बांधव आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात। दादा, किती वाजता येणार संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील आणि काय मार्गदर्शन करतील मराठा समाजाला? आज दिनांक 11 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता मनोज जरांगे पाटील यांचं आगमन येळेगाव सोळंके सर्कल येथे होणाऱ्या सभेसाठी येत आहेत ते। ही जर बघितली तर सभा ही संवाद यात्रा आहे। संवाद यात्रेचं आपण स्वरूप सभेमध्ये तयार झालेलं आहे। आज बहुसंख्य समाज बांधव 25,000 समाज बांधव इथं सभास्थळी आपल्याला संध्याकाळी 6 वाजता पाहायला मिळेल। मनोज जरांगे पाटील यांची संवाद यात्रा आता का निघाली याचं कारण जर लक्षात घेतलं तर सरकारने दिलेले 10% आरक्षण हे फसवं आरक्षण आहे। समाजाला हे आरक्षण पाहिजेत नाहीत, हे आरक्षण सुप्रीम कोर्टात हायकोर्टात न टिकणार आरक्षण आहे। म्हणून दादा आपली समोरची भूमिका आप मराठ्यांना सांगणार आहेत। त्यानिमित्त दादा आज रोजी 6 वाजता मोठ्या प्रमाणात सभा घेणार आहेत। त्यामुळे सर्व सर्कलमधील समाज बांधवांना विनंती आहे की 6 वाजता जास्तीत जास्त संख्येनं सभास्थळी येण्याची कृपा करावी। आपल्यासोबत अजून मराठा बांधव आहेत। दादा, काल मुख्यमंत्री हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, शासन आपल्या दारी कार्यक्रम झाला, त्या सभेमध्ये बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की मी मराठा समाजाचा जे स्वप्न होतं ते पूर्ण करून दाखवलं आणि आरक्षण शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि ते आरक्षण देऊनच दाखवलं। आज या सभेच्या ठिकाणावरून माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांगू इच्छितो की आपण जो शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेतला आणि मराठ्यांना जे आरक्षण दिले असं आपण म्हणताय, आपण किती दिवस आमच्या मराठ्यांना फसवणार आहात? एक तुम्हाला आमची कळकळची विनंती आहे की मराठ्यांचा अंत बघू नका, कारण की आतापर्यंत 13%, 16% आपण आरक्षण दिले ते टिकले नाही आणि हे 10% का टिकेल? आपण याच्या बाबतीत काय करणार आहात? खरं तर तुम्ही समाजाची फसवणूक केली आहे। मनोदादा जरांगे पाटील यांना जो तुम्ही सगळे स्वऱ्यांचा अध्यादेश दिला होता तो विधिमंडळात का पारित केला नाही? तुम्ही विशेष अधिवेशन घेतलं आणि तिथे काय दिलं आम्हाला? 10%। ही सरासर समाजाची फसवणूक आपण केलेली आहे। त्यामुळे संपूर्ण समाजाच्या वतीने एक विनंती आहे आपल्याला की जो आपण शब्द दिला होता तो शब्द पाळा, कारण आपण बघत आहात जर समाज बैठक जरी म्हटली तरी त्या ठिकाणी 30-40 हजार पब्लिक येत आहे, आमचे मराठा बांधव येत आहेत। हा एक समाजाचा उद्रेक आहे आणि हा उद्रेक आम्ही तुम्हाला या निवडणुकीमध्ये दाखवून देणार आहोत। त्यामुळं खरं तर आमचे दादा आम्हाला शांत बसा सांगतात, म्हणून हा संपूर्ण मराठा समाज शांत आहे। नक्कीच आपण पाहू शकतो की आज संध्याकाळी 6:00 संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील हे हिंगोलीमध्ये येणार आहेत। त्यांची येळेगाव सोळंकेमध्ये भव्य दिव्य अशी सभा आहे। दादा, मुख्यमंत्र्यांनी वाशीच्या सभेमध्ये दादांच्या हातात जे काही पत्र दिलं होतं राजपत्र, त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही, भलतंच आरक्षण 10% देऊन टाकतात, कसं? नाही, जी मागणी होती ती त्यांनी मान्य केलीच नाही ना। मागणी होती सरसगड आरक्षण सगळे सोयर याची अधिवेशन घ्यायचं होतं आणि ह्या अधिवेशनामध्ये हे मुद्दाच घेतला नाही, त्याच्यामुळे हे संवाद बैठकी चालूच राहणार। आणि मुख्यमंत्र्यांनी जे काही शपथ घेतली होती मराठा आरक्षण देऊ, ती टिकण्याची कोठे घेतली? त्यांनी टिकण्याची शपथ घ्यायला पाहिजे होती, कारण त्यांना माझ्या हे टिकत नाही। म्हणून हे असे संवाद बैठक आणि ह्या सभा अशा आम्ही मराठा समाजाच्या वतीनं पूर्ण याच्यानंतर बी घेणार आहोत आणि हे शासनाला परवडणारं नाही। मराठा समाजाचं आंदोलन हे शासनानं लक्षात घ्यायला पाहिजे होतं। आज दादा जर असे बाहेर आले तर लाखो पब्लिक रस्त्यावर येतील, ही त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे। म्हणून हे आमची संवाद बैठक जी आहे खूप भव्य दिव्य या ठिकाणी आम्ही तयारी केलेली आहे, त्यामुळं शासनाने याची नक्कीच दखल शासन घेईल। 900 एकरवर सभा होणार आहे त्यांची या लोकसभेच्या आचारसंहितेच्या आधी? नाही, त्या सभा होणारच आहे ना, सभा होणार आहे 900 एकरची। त्यासाठी आम्ही गावातून पूर्ण एक प्रत्येक घरातला माणूस व्यक्ती महिला जाणार आहे त्यांचेच माणसं ह्या 10% आरक्षणाच्या विरोधात सुद्धा याचिका दाखल करतात। नाही, आता हे याचिका जी दाखल झालेली आहे हे अगोदरच आम्हाला माहित होतं की हे 10% तुम्हाला पाहिजेच नाही, पण त्या 10%च्या विरोधात सुद्धा यांचेच माणसं जे काही गुंडरत्न सदावर्ते सोलापूरची उमेदवारी मागायली सोलापूरची लोकसभेसाठी ते याचिका दाखल करतात माणसं आहेत ना।